नमस्कार, मी पूजा बोंगाडे, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या आणि 18 विश्व दारिद्र्य उराशी बाळगुण असलेल्या अशा हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीमध्ये पिडलेल्या दीनदलित बांधवांचा ज्या महापुरुषाने उद्धार केला ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। असंच एके दिवशी महात्मा ज्योतिबा फुले दीनदलितांच्या वस्तीतून जात होते। वस्तीतून जात असताना त्यांच्या लक्षात आलं की या वस्तीमध्ये ज्ञाना नावाचा एक मुलगा आहे। तो मुलगा खूप हुशार आहे, परंतु तोच मुलगा ज्ञानापासून शिक्षणापासून वंचित आहे। त्यांनी त्यांच्या मित्रांना पत्र लिहिलं। त्या मित्राचं नाव होतं मिच्चल साहेब। त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे, तो खूप हुशार आहे, परंतु तोच ज्ञानापासून वंचित आहे। तुम्ही त्याला तुमच्या शाळेमध्ये बसवून घ्या आणि 2-4 अक्षराची ओळख करून द्या। मिच्चल साहेबांचा लगेच होकार आला आणि होकार आल्याबरोबर तो ज्ञाना नावाचा मुलगा त्या शाळेकडे धावत जाऊ लागला। वर्गात पाऊल टाकणार तोच वर्गातली सगळी मुलं बाहेर आली। मिच्चल साहेबांना प्रश्न पडला, अरे ही मुलं वर्गाच्या बाहेर का आली असतील। त्यांनी त्या मुलांना प्रश्न विचारला, अरे तुम्ही वर्गाच्या बाहेर का आला। तेवढ्यात त्यातलं एक पोरगं पुढे आलं आणि म्हणालं, सर हा गरीब मुलगा आहे आणि जर हा वर्गात बसणार असेल तर आमच्यापैकी कोणीच्या वर्गात बसणार नाही। सर म्हणाले, अरे बाबानो हा मुलगा खाली जमिनीवरती बसेल। तेवढ्यात दुसरं पोरगं पुढे आलं आणि म्हणालं, सर हा जमिनीवरती बसणार म्हणजे याचा विटाळ जमिनीला होणार आणि जमिनीचा विटाळ आम्हाला होणार आणि रोज आम्हाला घरी जाऊन आंघोळ करावी लागणार। ह्या सर्व प्रकार ऐकून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तळपायच्या मस्तकात गेली। ते विचार करू लागले की शतकानुशतके ही सूर्याची किरण आमच्या डोक्यावरती राज्याभिषेक घालत आहेत। त्या सूर्याच्या किरणांना कधी आमचा विटाळ झाला नाही। शतकानुशतके आम्ही या मातीवरून चालत आलो आहोत, त्या मातीला कधी आमचा विटाळ झाला नाही। मग आमच्या कुंभाराने घडवलेल्या मडक्यातलं थंडगार पाणी आम्ही पितो, मग त्या कुंभाराचा विटाळ का। आमच्या चांभाराने घडवलेलं चप्पल आम्ही पायात घालतो, मग आमच्या चांभाराचा विटाळ का। का या सर्वांमागचं एकच कारण आहे, ते म्हणजे अज्ञान। म्हणजे विद्येमुळे मती जाते, मतीमुळे नीती जाते, नीतीमुळे गती जाते, गतीमुळे वित्त खचते। इतके सारे अनर्थ फक्त एकच अविद्या करते। आणि ही गोष्ट जेव्हा महात्मा फुले यांनी ओळखली तेव्हा त्यांनी ठरवले की या समाजाला जर अन्यायातून मुक्त करायचं असेल, या समाजाला जर गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल, तर यांच्याकडे शिक्षण शिवाय दुसरा कोणता पर्याय नाही। बोलता बोलता ते सावित्रीबाई फुले यांना म्हणाले की या समाजाला जर अन्यायातून मुक्त करायचं असेल तर यांच्या हातात शिक्षण नावाचं शस्त्र देणं ही काळाची गरज आहे आणि ते आपण करायला हवं। सावित्रीबाई फुले म्हणाल्या, हो खरं आहे तुमचं, पण या समाजातील मुलींना नेमकं शिकवणार तरी कोण, या समाजातील मुलांना नेमकं शिकवणार तरी कोण। त्यावर ज्योतिबा फुले म्हणाले, या समाजातील मुलींना आणि मुलांना ज्ञानाचे धडे देण्याचं काम तुम्ही करणार आहात। त्यावर सावित्रीबाई फुले म्हणाल्या, पण मला कोण शिकवणार। त्यावर ज्योतिबा फुले म्हणाले की तुम्हाला शिक्षण देण्याचं काम मी करणार आहे आणि तुम्ही या समाजातील मुलींना शिक्षण देण्याचं काम करणार आहात। सुंदरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।